नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो भूमी अभिलेख विभागामार्फत या ठिकाणी जी पदभरती घेण्यात आलेली होती तर त्या पदभरतीचा निकाल लागलेला होता फायनल मेरिट लिस्टसुद्धा लागलेली होती परंतु मित्रांनो त्यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलं आणि जी यादी प्रस्थापित करण्यात आलेली होती जाहीर करण्यात आलेली होती त्यामध्ये सर्व मुलांची या ठिकाणी ऑनलाईन इन्फॉर्मेशन किंवा जी क्रिटेरिया आहे अर्हता त्या चेक करण्यात आलेला होता आणि काही सुधारणा करण्यात आलेली होती आणि जे जे विद्यार्थी क्रिटेरियामध्ये किंवा अर्हतेची पात्रता जी होती ज्या ज्या विद्यार्थ्यांची नव्हती त्यांना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे आणि फायनल मिरिट लिस्ट या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे तर नेमकं त्यांनी काय अपडेट दिलेली आहे पहा भूमी अभिलेख विभागामध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यक ती कागदपत्रेसुद्धा त्यांनी दिलेली आहे ठिकाणसुद्धा दिलेलं आहे सर्व विभागाची या ठिकाणी यादीसुद्धा नवीन यादी आणि फायनल लिस्ट ही जी आहे ती प्रस्तावित जाहीर करण्यात आलेली आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर औरंगाबाद विभागाची या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीचं ठिकाण आणि कागदपत्रे पडताळणीची जागा वेळ त्यांनी दिलेला आहे व्यवस्थित पाहून घ्या तर सर्व क्रमांकासहित त्यांनी दिलेलं आहे तुमच्या क्रमांकाचं नाव काय काय असणार आहे कोणत्या क्रमांकाला तुमचं नाव असणार आहे हे सुद्धा तुम्ही या मेरिट लिस्टमध्ये पाहून घ्या सर्व मार्क्स वगैरे देण्यात आलेले आहेत व्यवस्थित पाहून घ्या याची जी पी डी एफ आहे ती ऑलरेडी आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल आहे तर सर्व विभागाची एकाच ठिकाणी त्यांनी अपलोड केलेली आहे त्यामुळे काही इशू राहणार नाही वेगवेगळ्या विभागासाठी याची ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा पी डी एफ आहे आणि आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल आहे राहिला प्रश्न कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे काय काय असणार आहेत सर्वप्रथम त्यांनी काय काय आणायचं सांगितलेलं आहे तर रंगीत दोन छायाचित्र आणायचे आहेत तसेच सर्व मूळ कागदपत्रांच्या दोन छायांकित प्रती म्हणजेच झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत त्यासोबत मूळसुद्धा सुद्धा तुम्ही घेऊन जा जे जे तुमच्याकडं अवेलेबल आहेत तर आता सर्वप्रथम कागदपत्रे पडताळणीसाठी काय काय लागणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डोमिसिल सर्टिफिकेट लागेल आय टी आय सर्वेवर हे प्रमाणपत्र लागणार आहे त्यासोबत माध्यम माध्य माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे तसेच जे स्थापत्य आहे ते तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची पदविका तुमची मार्कशीट म्हणा किंवा तुम्ही टी सी घेऊन जा दोन्हीही घेऊन जा तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी, जी पदवी प्रमाणपत्र आहेत सुद्धा तुम्ही घेऊन जा माजी सैनिक जर असाल तर तुम्हाला ते सुद्धा प्रमाणपत्र लागेल कोणतं ते त्या क्षेत्रामध्ये जे तुम्ही अप्लाय केलेलं असेल आणि टंकलेखकचं मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट हे तुम्हाला प्रमाणपत्र आवश्यक लागणार आहे त्यासोबत एम एस सी आय टी लागणार आहे तसेच त्याने माजी सैनिक वगैरे जर तुम्ही असाल आणि निवृत्त जर झालेला असाल तर तुमच्या त्या कोट्यामधून जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे प्रमाणपत्र आहे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे नाव नोंदवू याबाबतचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जर असाल तर त्याच्या संबंधित क्षेत्राच्या अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर तुम्ही अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये प्रवर्गात वगळत असाल तर तुम्हाला या ठिकाणी सोडून जे दुसरे सगळे ओपन कॅटेगरीचे म्हणा तर त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं सर्व परीक्षांना माहीत असेल तसेच तसे खेळाडू वगैरे असाल तर खेळाडूचं प्रमाणपत्र अंशकालीन असाल तर त्याचंसुद्धा प्रमाणपत्र अनाथ वगैरे असाल तर ते सुद्धा या ठिकाणी अनाथाचं प्रमाणपत्र तुम्ही देणं आवश्यक आहे दिव्यांग जर असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र फिजिकल हँडिकॅप वगैरे त्याचं सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे त्यासोबत शासकीय वगैरे निमशासकीयमध्ये जर तुम्ही अनुभव वगैरे केला असाल किंवा जेवढी काही कागदपत्रे तुमच्याकडं असतील तुमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे विभागातील सक्षम जे विभागीय चौकशी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अवश्य ते घेऊन जाऊ शकता त्यासोबत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला कुटुंबाचं प्रमाणपत्र घेऊन जाणं आवश्यक आहे त्याला आपण प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा म्हणू शकतो तर सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे काही डाउट असेल आवश्यक कमेंट करा त्यावर प्रत्युत्तरं किंवा तुम्हाला उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन तर ही सुद्धा महत्त्वाची अशी अपडेट बरेच विद्यार्थी या मेरिट लिस्टची वाट पाहत होते फायनल मेरिट लिस्टची वाट पाहत होते तसेच कागदपत्रे पडताळणीचं ठिकाण वेळ याबद्दलसुद्धा बरेच विद्यार्थी वाट पाहत होते तर त्यांच्यासाठी कुठे ना कुठे ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्यवस्थित सर्व नोटिफिकेशन वाचून घ्या काही डाऊट असेल आवश्यक कमेंट करा टेलिग्रामवर पीडीएफ अवेलेबल आहे ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे टेलिग्राम जॉईन जर केलं नसेल तर लिंकवरून डाउनलोड करून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक अवेलेबल आहे तर मित्रांनो भेटूया तशाच नवनवीन अपडेटेड व्हिडिओसोबत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा जे जे विद्यार्थी वाट पाहत होते त्यांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांना याचा परिपूर्ण फायदा होईल तर भेटूयात अशाच नवनवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पहात्र आपलं आवडतं युट्यूब चॅनल धन्यवाद